कॅगच्या अहवालात फडणवीस सरकारवर ठेवलेल्या ठपक्यामुळे सत्ताधारी आक्रमक झालेत. फडणवीस सरकारच्या काळात 65,000 कोटींच्या हिशोबात घोळ असल्याचं कॅगनं म्हटलंय. कॅगच्या अहवालात ठेवलेला ठपका हा अकाउंटिंगचा दोष असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. फडणवीस सरकारच्या कारभारावर कॅगचं बोट. 66,000 कोटींच्या हिशोबात घोळ. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप. 5 वर्ष पारदर्शक कारभार केल्याचा दावा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या कारभारावर कॅगनं ताशेरे ओढले. फडणवीस सरकारनं केलेल्या 66,000 कोटींच्या कामांचा ताळमेळच बसत नसल्याचं कॅगनं म्हटलंय. 2018 65,000 कोटींच्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली नसल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय. त्यातही फडणवीसांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास खात्यात जास्त गोंधळ असल्याचा आरोप अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केलाय. पाहिजे तसे पैसे वाटप केलेलं आहे. बेसुमारपणाने पैशाचं वाटप करताना हेही भान ठेवलेलं नाही की त्याचा खर्च व्यवस्थित होतो की नाही. कामांची पूर्ण पूर्तता झालेली आहे, कामं पूर्ण झाली आहेत हे याचं सर्टिफिकेटही गोळा करण्याचं किंवा घेण्याचं भान त्या सरकारला नव्हतं. शरद पवारांनी विशेष समिती नेमून या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली. राज्य सरकार आता जे आहे त्याला माझी विनंती आहे की तुम्ही या संबंधीचा जाणकार असलेल्या अशा लोकांची एक कमिटी कॉन्स्टिट्यूट करावी आणि या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती निष्फळपणानं लोकांच्या समोर मांडा. भाजप सरकारच्या काळातल्या उपयोगिता प्रमाणपत्र उशिरा येण्याला कार्यालयीन दिरंगाई जबाबदार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. या ठिकाणी सीएजीचा रिपोर्ट जर असा येत असेल तर कुठेतरी मला असं वाटतं की अर्थ आणि नियोजन विभागाने या संदर्भात गंभीर दखल घेऊन हे आपसमेळ हा का होत नाही, उपयोगिता प्रमाणपत्र का वेळेवर येत नाही या संदर्भात देखील लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कुणाचा कारभार किती पारदर्शक यावरून येत्या काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या समारोपाला कॅगच्या ताशेऱ्यांमुळे त्याची सुरुवात झाली आहे. अमित जोशीसह दीपक भातुसे, Zee 24 तास, नागपूर. आणि नव्या सरकारचं खरं तर हे पहिलंच अधिवेशन होतं अनुपमा असं आपण म्हणूयात, कारण इथलं अधिवेशन अगदीच 1-1.5 दिवसाचं होतं. हे 6 दिवसांचं होतं. कसं होतं हे अधिवेशन, सूप वाजलं अधिवेशनाचं आपल्याबरोबर दीपक भातुसे आहेत माझे सहकारी, तसंच अमित जोशी आहेत आपल्याला माहिती देण्यासाठी. आणि थेट जाऊया आपण दीपककडे. दीपक, सर्वप्रथम मी आपल्याकडे येतो, अमित देखील आपल्याबरोबर आहेत. नव सरकार, नवमंत्री, फक्त 6 मंत्री होते दीपक, त्यांच्या जीवावर हे अधिवेशन चाललंय. कोण कसा होता हा अनुभव? सहा मंत्री होते देवेंद्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत मंत्रिमंडळामध्ये, आणि 6 मंत्र्यांची प्रचंड कसरत होत होती, कारण विधानसभा आणि विधान परिषद असं दोन्हीकडचं कामकाज सांभाळायचं होतं. त्यामुळे ही तारेवरची कसरत हे मंत्री करताना अनेकदा एखाद्या चर्चेच्या वेळी मंत्री अनुपस्थित असलेले आपल्याला सभागृहात पाहायला मिळाले. आणि तेव्हा मात्र या 6 मंत्र्यांचा मोठा गोंधळ झाला, पळापळी झाली. मात्र 6 मंत्र्यांमध्ये जयंत पाटील जे अर्थमंत्री आहेत त्यांनी सुद्धा विरोधकांना अगदी मिश्किलपणे, कधी चिमटे काढत कधी तर आक्रमकपणे उत्तर दिलं. आणि आता मागच्या सरकारची पाठी कोरी नाही, म्हणजे भाजप जे सत्तेतून पायउतार झाला त्यांची पाठी कोरू नये. 5 वर्ष त्यांनी जे राज्यात केलेलं आहे ते त्यांच्या समोर, आणि जेव्हा सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेवर विरोधकांकडनं टीका होईल तेव्हा त्या टीकेला 5 वर्षांच्या बाबतीतला हवाला देऊनच उत्तर दिलं जाईल. आणि ते जयंत पाटलांनी अनेकदा आपल्याला सभागृहात केलेलं पाहायला मिळालं. अगदी उद्धव ठाकरे नौके असले तरी, तसे दिसले नाहीत तरी, त्यांच्या सोबत जे मंत्री होते, साही मंत्री, दिग्गज मंत्री होते, त्यांना पूर्वी मंत्रिमंडळात काम केल्याचा अनुभव होता. अर्थमंत्री जयंत पाटील असतील, त्याचबरोबर छगन भुजबळ असतील, बाळासाहेब थोरात असतील, नितीन राऊत असतील, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई असतील, या सगळ्यांनी या अधिवेशनामध्ये सरकारची बाजू पूर्णपणे सक्षमपणे मांडलेली आपल्याला पाहायला मिळाली. दीपकचे संपर्कात राहा आणि थेट जाऊया आता अमितकडे. अमित, आपण प्रामुख्यानं विधान परिषदेचं वार्तांकन केलं. अमित, उद्धव ठाकरेंचं हे जसं मुख्यमंत्री म्हणून पहिलं अधिवेशन होतं, तसंच ते फडणवीसांचं विरोधी पक्ष नेते म्हणूनही पहिलंच अधिवेशन होतं, तर त्यांची कामगिरी नेमकी कशी राहिली याबाबत सांगाल. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे पहिलंच अधिवेशन होतं. गेल्या काही दिवसातील आपण देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी बघितली तर हे अधिवेशन, हे 6 दिवस
हे फडणवीस यांच्यासाठी सामान्यच ठरले असं म्हणावं लागेल. कारण फडणवीस हे नुकतेच मुख्यमंत्री म्हणून किंवा सत्तेतून त्या ठिकाणी पाय उतार झाले होते. त्याच्यामुळे टीका करण्यासारखे फारसे कुठलेही मुद्दे हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नव्हते. असं असलं तरी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा संपूर्ण अधिवेशनात उचलून धरणार असं फडणवीस यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं होतं. मात्र असं असलं तरी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कर्जमाफी नाही तर सावरकर यांच्या बदनामीचा मुद्दा हा फडणवीस यांच्याकडून भाजप यांच्याकडून या ठिकाणी उचलला गेला. आणि अर्थातच फडणवीस यांनी दररोज त्या ठिकाणी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला खरा, मात्र म्हणावा तेवढा प्रभाव म्हणावा तेवढा दबाव हा राज्य सरकारवर त्या ठिकाणी अजिबात दिसला नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे अधिवेशन तसं म्हटलं तर सामान्यच ठरलं असं म्हणावं लागेल. सत्ताधाऱ्यांवर त्यांचा फारसा प्रभाव जाणवला नाही. जरी अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी त्यांनी भाषणात तसंच आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीचे मुद्दे जरी लावून धरले असले तरी त्यांचा प्रभाव सामान्यच राहील असं म्हणावं लागेल. अर्थात सत्ताधारी किंवा हे जे नवं सरकार आहे, महाराष्ट्र विकास आघाडी आहे, त्यांचा कारभार जसा जसा पुढे सरकत जाईल त्यांच्याकडनं अर्थातच नवीन मुद्दे हे विरोधी पक्षाला देवेंद्र फडणवीस यांना टीका करण्यासाठी निश्चितच मिळतील. त्यामुळे बघूया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी या पुढच्या काळात कशी होते ते. खरं अमित, ते पाहणं औत्सुक्याचं असेलच. पुन्हा आपण दीपककडे जाऊयात. अनुपमा, दीपक, सरकारचं पहिलंच अधिवेशन होतं आणि हे विदर्भामध्ये होतं. विदर्भातल्या या अधिवेशनातनं विदर्भाला काय मिळालं? नव्या सरकारचं पहिलंच अधिवेशन नागपुरात होत होतं आणि या अधिवेशन होत असताना नव्या सरकारकडनं इथल्या शेतकऱ्यांना विशेषतः मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्यामुळे विदर्भाच्या पदरात मुख्यमंत्र्यांनी भरभरून दान टाकलं असं म्हणावं लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला धान उत्पादक शेतकरी जो मोठ्या प्रमाणावर आहे, 1800 रुपये सध्या धानाला भाव आहे. सरकार यापूर्वी 200 रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत, आता 500 रुपये आणखी बोनस जाहीर केलेला आहे. म्हणजे 2500 रुपये थेट धान उत्पादक शेतकऱ्यांना 1800 रुपयांवरची हमी भाव मिळणार आहे. दुसरीकडे इथले सिंचन प्रकल्प जे अपूर्ण आहेत ते सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केली. 2024ची डेडलाईन ठेवण्यात आलेली आहे काही सिंचन प्रकल्पांसाठी. तर अमरावती विभागातील सिंचन प्रकल्प आणि गोसीखुर्द सारखा सगळ्यात मोठा विदर्भातला सिंचन प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे. पूर्व विदर्भात एक मोठा स्टील प्रकल्प, इथे खनिज संपदा जास्त आहे त्यामुळे मोठा स्टील प्रकल्प उभा करण्याची घोषणा केलेली आहे. जमशेदपूरला जसा टाटा स्टील प्रकल्प आहे त्या धर्तीवर हा प्रकल्प असणार आहे. अशा अनेक घोषणा, समृद्धी महामार्ग पूर्ण करणार लवकरात लवकर, त्याचबरोबर विदर्भातल्या रस्त्यांविषयी त्यांनी घोषणा केलेली आहे. अशा भरपूर घोषणा विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या भाषणात केलेल्या. खरं आहे दीपक.